गणित विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जिजाऊ कोचिंग क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, 10वी गणित त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये आपण भूमितीच्या 6 पॉईंट एक सराव संख्या पूर्ण बघितलेला आहे. याच्यामध्ये सिद्ध करा कसे गुणोत्तर पद्धतीप्रमाणे त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या पद्धतीप्रमाणे ते उदाहरण होते आपण अभ्यासले. याच्यामध्ये आता सराव संख्ये 6.2 आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे. आता याच्यामध्ये बघत असताना तुम्हाला शाब्दिक उदाहरणं दिलेली, पण याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा त्रिकोणमितीय गुणोत्तराच्या पद्धतीनुसार असे उदाहरण सोडवायचे. जसं आपल्याला पहिला प्रश्न दिला की एक व्यक्ती आहे जो की एका चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभा आहे आणि तो त्या चर्चच्या टोकाकडे पाहत असताना 45 अंशाचा उन्नत कोन तयार होतो. उन्नत म्हणजे वरच्या दिशेनं, अवनत म्हणजे खालच्या दिशेनं, कळलं का? मग 45 मापाचा जर उन्नत कोन तयार होत असेल तर आणि तो व्यक्ती जर त्या चर्चपासून 80 मीटर अंतरावर असेल तर त्या जमिनीपासून त्या चर्चच्या टोकापर्यंत असलेलं अंतर आपल्याला काढायचे किंवा त्याच्या छताचं अंतर काढायचे. बघा, आता आपण अगोदर काय करू, तो प्रश्न समजण्यासाठी एक आकृती काढू. समजा हे चर्च आहे, ए बी हे काय झालं चर्च, आणि सी या ठिकाणी तो व्यक्ती उभा आहे, आणि म्हणजे त्या व्यक्तीपासून चर्चपर्यंतचं अंतर किती आहे 80 मीटर, बरोबर. तर हे माहिती आहे का आपल्याला त्याची उंची? समजा बी ठिकाणी छेद आहे, काय छेद आहे, छतापासून जमिनीचं अंतर किती आहे काढायचं आपल्याला, आणि तो जेव्हा त्या छताकडे पाहतो तेव्हा इथं किती मापाचा कोण तयार होतो 45 अंशाचा. म्हणजे काटकोन त्रिकोण तयार झाला की नाही, कारण चर्चची भिंत आणि जमीन याच्यामध्ये काटकोन असेल, बरोबर. म्हणजे काटकोन त्रिकोणामध्ये आता 45 अंशाचा कोण आहे. मग आपल्याला समजा आता हा कोण आहे, कोणाची शेजारची बाजू माहिती आहे आपल्याला आणि समोरची बाजू काढायची. मग समोरची बाजू भागिले किंवा समोरची बाजू आणि लगतची बाजू हे गुणोत्तर कोणाचं असतं? टॅनचं असतं, बरोबर. टॅनचं गुणोत्तर काय असतं? सम्मुख बाजू भागिले लगतची बाजू. मग आपण टॅन 45 गुणोत्तर वापरून ही किंमत आपण काढू शकतो. अगोदर उदाहरण लिहू. समजा तो व्यक्ती किंवा ए बी हे काय आहे, चर्चची उंची आहे, सी या ठिकाणी तो व्यक्ती उभा आहे, चर्चच्या छताकडे पाहत असताना 45 अंशाचा उन्नत कोन होतो. म्हणून ए सी बरोबर घ्यायचा आपल्याला 80 मीटर, आपण ए बी बरोबर एक्स घेऊ. समजलं? आता काय लिहायचं आपल्याला? टॅन 45 बरोबर किती येईल? कोणासमोरची बाजू भागिले लगतची बाजू, म्हणजेच काय? ए बी भागिला ए सी, बरोबर. टॅन 45 किती असतो? त्रिकोणमितीय गुणोत्तरानुसार बघा ना, टॅन 45 गुणोत्तर किती असतं? एक, बरोबर. एक इकडं ए बी किती दिलं आपल्याला? एक्स. ए सी किती आहे? 80. आता म्हणून एक्स बरोबर 80 × 1 किती येईल? 80. म्हणजेच त्या चर्चची उंचीसुद्धा किती असायला पाहिजे? चर्चची उंची 80 मीटर आहे. सोपं आहे की नाही लिहून घ्या. बघा, पहिल्या प्रश्नाप्रमाणेच आपला दुसरा प्रश्न दिलेला आहे. फक्त याच्यामध्ये फरक एकच आहे की अगोदरच्या पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला उन्नत कोण दिलेला होता आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये किंवा या प्रश्नामध्ये आपल्याला अवनत कोण दिलेला आहे. अतिशय सोपं आहे. बघा, याच्यामध्ये आपल्याला दीपग्रहाचं एक उदाहरण दिलेलं आहे की दीपग्रहाच्या एका टोकापासून, समजा आता आपण हे दीपग्रह समजू, आपण समजा ए बी काय आहे, दीपग्रह आहे, आणि सी या ठिकाणी समजा ते जहाज आहे. जर आता इथून तुम्ही असं खालच्या दिशेनं जर बघितलं तर इथं अवनत कोण किती अंश तयार होतो? 60 अंशाचा इथं तयार होत असतो. समजलं का? आता या दोन्ही रेषा एकमेकीला समांतर आहेत. मग हा जर 60 अंश असेल तर हा सुद्धा किती असला पाहिजे? दीपग्रहाची उंची आपल्याला काढायची, बरोबर. नाही, दीपग्रहाची उंची दिलेली मला वाटते किती आहे?
90 मीटर आहे, तर आपल्याला जहाजाचं अंतर काढायचं आहे. त्या दीपग्रहापासून जहाजाचं असलेलं अंतर आपण एक्स घेऊ. समजलं? आता बघा, बघा, समजा ए बी हे दीपग्रहाचे माप आहे किंवा दीपग्रहाची उंची आहे, सी या ठिकाणी जहाज आहे, त्याच्यानंतर दीपग्रहाच्या दीपग्रहावरून जहाजाकडे बघितल्यास साठ अंशाचा अवनत कोण तयार होतो? तयार होतो म्हणून कोण डी ए सी बरोबर किती असेल? 60 अंश. डी ए सी, आता डी ए सी आणि ए सी बी हे दोन्ही कोण एकरूप असणार, बरोबर. कोण डी ए सी एकरूप कोण ए सी बी, याचं कारण लिहायचं व्युत्क्रम कोण. व्युत्क्रम कोण का? ह्या दोन रेषा एकमेकीला समांतर नाही, त्यांना छेदणारी छेदिका आहे. म्हणून कोण ए सी बी हा काय झाला? 60 अंशाचा कोण तयार झाला. आता आपल्याला समोरची बाजू माहिती, लगतची बाजू काढायची या कोणाची, म्हणून आपण परत टॅनचं गुणोत्तर वापरू. म्हणून टॅन 60 अंश बरोबर समोरची बाजू कोणती आहे? ए बी छेदामध्ये बी सी. चला, ए बीची किंमत किती दिलेली आहे? 90 अंश छेदामध्ये एक्स. आता इथं टॅन 60 गुणोत्तर किती असतं? वर्गमुळात 3. जे भाकारामध्ये एक्स आहे ते इकडं, आणि हे वर्गमुळात 3 एकमेकाचे काय करू? आदला बदल करू. समजा आता आपण काय करू, 90 अवयव पाडू. किती येईल 90 अवयव? 30 × 3 छेदामध्ये किती आहेत वर्गमुळात? 3. आता बघा, 30 × हे 3 अवयव वर्गमुळात 3 × वर्गमुळात 3 आपण असे लिहू शकतो की नाही? छेदामध्ये वर्गमुळात 3, वर्गमुळात 3 वर्गमुळात 3 कॅन्सल. आता इथं काय राहिले? 30 × वर्गमुळात 3 किंमत आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलेली आहे 1.73 घ्यायची. समजलं? याचा एक जर 0 आपण कट केला तर याचा 0.1 ना पुढं जाईल, कळालं? आता 3 × 3 = 9 दशांश देऊन टाकू. 3 × 7 = 21 ह्याच्याला 2, 3 × 1 = 3 × 2 = 5 म्हणजेच 51.90 म्हणा किंवा 9 म्हणा किंवा 900 म्हणा, काही फरक पडत नाही. पॉईंटच्या नंतर तुम्ही किती शून्य देऊ शकता? 9 मीटर. समजलं? लिहून घ्या. एक रस्ता घेऊ आपण. समजा ह्या रस्त्याची रुंदी दिलेली आहे आपल्याला 12 मीटर. आता ए ठिकाणी एक इमारत आहे आणि सी या ठिकाणी एक इमारत आहे. समजा ए बी ही एक इमारत आहे, आपल्याला दोन इमारत दिल्या ज्या समोरासमोर येतं, पण एकीची उंची जास्त आहे थोडी. बघा, समजा ही ए बी एक इमारत आहे आणि ही सी डी एक इमारत आहे. आता इथून आपण असा आयत तयार करू. हिची उंची दिलेली आहे आपल्याला ए बीची 10, हे सुद्धा किती असेल? ही 12 असेल, तर आयत असल्यामुळे हे सुद्धा अंतर किती असेल? 12. आता ह्या ए बी इमारतीच्या छतावरून जर आपण ह्या दुसऱ्या इमारतीकडे जर पाहिलं तर तिथं 60 अंशाचा उन्नत कोण तयार होतो. समजलं का? मग आपल्याला काय करायचं, ह्या मोठ्या इमारतीची उंची पूर्ण काढायची. इथं आपण ई बिंदू घेऊ. समजलं इथपर्यंत? बघा, समजा काय घेतलं आपण, ए सी हा रस्ता आहे जो की आपल्याला 12 मीटर दिलेला आहे. त्याच्यानंतर ए बी व डी सी या समोरासमोरील इमारती आहेत. ओके, आता ए बीचं अंतर किती दिलेलं आहे आपल्याला? ए बीची उंची दिलेली आहे 10 मीटर. त्याच्यानंतर
आता इथे जो आपण चौकोन तयार केला तो कोणता आहे, ए बी ई सी, हा आयत तयार झाला, हा आयत तयार झाला की नाही। म्हणून ए बीचा अंतर हेच कोणाचं अंतर असेल, सी ईचं असेल, किती असेल ते 10 मीटर, आणि इकडं ए सी बरोबर काय असेल बी, किती असेल ते 12 मीटर। आता जर आपण ह्या ए बी या इमारती जर छेतावरून बघितलं, कोणाकडे जर मोठ्या इमारतीच्या टोकाकडे जर बघितलं आपण, तर काय तयार होती, तर उन्नत कोण तयार होतो 60 अंशाचा। बघा ए बी इमारतीवरून वरून जर डी सी या इमारतीच्या छताकडे पाहिल्यास साठ अंशाचा उन्नत कोण तयार होतो, म्हणून कोण डी बी ई बरोबर 60 अंश। आता काय करू आपण, टॅन 60 घेऊ, टॅन 60 अंश बरोबर त्याच्या समोरची बाजू डी ई भागिले बी ई। आता आपण डी ईचं अंतर काय करू, एक्स घेऊ बरोबर, म्हणून काय येईल, एक्स भागिले 12। टॅन 60ची किंमत किती असते वर्गमुळामध्ये 3, इकडं आहे एक्स भागिले 12, म्हणून एक्स बरोबर किती येईल, आता हे एक्स आणि 12 वर्गमूळ 3 यांचा काय होईल गुणाकार, म्हणजेच आपल्याला डी ईचं अंतर किती भेटलं, 12 वर्गमुळात 3। आता आपल्याला काय करायचं, पूर्ण डी सीचं माप काढायचं, कारण इमारत काय आहे, इमारत डी सी आहे ना, डी सीची उंची ही किती आहे, ई सी अधिक डी ई। आता सी ई किती आहे, 10 अधिक ए किती आहे, 12 वर्गमुळात 3, याला उलट मांडणी करू आपण, 12 वर्गमुळात 3 अधिक 10 मीटर। ओके, याची बेरीज होत नसते, ठीक आहे, लिहून घ्या। त्रिकोणमिती या प्रकरणामध्ये सराव संच 6.2 बघत आहोत, याच्या अगोदरच्या आपण 3 प्रश्न पाहिले, तर आपल्या 4था प्रश्न या उदाहरणामध्ये बघायचा आहे। तर 4था प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की समोरासमोर 2 खांब उभे आहेत, जे की जमिनीपासून 1 18 मीटर उंचीवर आहे आणि 1 7 मीटर उंचावरती। जे अगोदर आपण प्रश्नाची माहिती दिलेली आहे, समजा आता हे जमीन आहे आणि जमिनीच्या एका बाजूला हा समजा 18 मीटर उंच असलेला आपल्याला एक खांब दिलेला आहे आणि एक दिलेला आहे जो की 7 मीटर उंच आहे, 7 मीटर। आपल्याला जर समजा ह्या खांबाच्या टोकापासून आणि या खांबाच्या टोकापर्यंत जोडणारी तार आहे, या तारेची लांबी दिलेली आहे 22 मीटर, समजलं। आता आपलं काय करायचं की या क्षितिजाच्या समांतर म्हणजे इथं तो किती अंशाचा कोण तयार करतो ते आपल्याला काढायचे, कोणता या खांब्याच्यामधील जे तयार होलेलं अंतर आहे हे कोणाचं अंतर आपल्याला काढायचे। त्यासाठी बघा आता इथे आयत तयार झाला की नाही, मग याचं जर 7 अंतर असेल याचंसुद्धा किती असायला पाहिजे, 7, ह्या सगळ्याच 8 आहे, इकडं एवढं 7 आहे, म्हणल्यानंतर हे किती असायला पाहिजे, 11 असायला पाहिजे। आता आपण याला नाव देऊ, याला नाव द्यायचं ए बी, याला देऊ आपण सी डी, याला मध्ये ई देऊ। ओके, आता बघा अगोदर दिलेली माहिती प्रश्नात लिहून घेऊ आपण, समजा ए बी खांब बरोबर 7 मीटर आणि दुसरा दिलेला सी डी बरोबर 18 मीटर। आता ए ई क्षितिजा समांतर समांतर रेषा काढू, म्हणून चौकोन ए बी सी डी हा आयत तयार होईल। ओके, ए बी ई डी हा आयत तयार झाला, समजलं। आता आपल्याला पूर्ण सी डीचं माप किती दिलेलं आहे, 18, पण ई डीचं किती आहे, म्हणून ई डी बरोबर हा किती असेल, ए बी बरोबर असेल, म्हणजेच किती असेल तो
7 मीटर असेल, बरोबर। आता आपल्याला पूर्ण सी डीचं माप किती दिलेलं आहे, सी डी हा किती असेल, ई डी अधिक सी ई, बरोबर। मग सी डीचं माप किती आहे, 18, ई डीचं किती आहे, 7, अधिक सी ई किती आहे, काढायचं आहे। जर आपण हे 18 इकडून जाऊन वजा केलं तर किती उरतील, 11 मीटर। आता जर आपण विचार केला तर आता ए सी कर्ण आहे आणि ही एक बाजू आहे, जर या दोघाचा विचार केला आपण, समजा कोणाचा, जर ए सी भागिले सी ई असं जर आपण केलं तर 22 छेद किती येईल, 11 येईल, बरोबर। किंवा याला आपण उलट लिहू शकतो काय, आता या कोणासमोरची बाजू येईन ती, मग कोणासमोरची बाजू भागिले कर्ण घेऊ आपण, कोणासमोरची बाजू कोणती ती, सी ई भागिले कर्णचं नाव काय त्या, ए सी, याला उलट लिहू आपण, म्हणजे 11 भागिले 22, म्हणजे 11 × 11 × 11 = 22, म्हणजे कर्ण भागिले कोणासमोरची बाजू भागिले कर्ण, आपला हा कोण काढायचा आहे ना, जर केलं तर गुणोत्तर एवढं येतं, हे गुणोत्तर कोणाचं आहे, साईन 30 गुणोत्तर आहे, बरोबर। म्हणून तयार झालेला जो कोण आहे, कोणता, सी ए ई, कोण सी ए ई बरोबर किती असायला पाहिजे, 30 अंश, समजलं, लिहून घ्या। पाचव्या प्रश्नामध्ये आपल्याला अतिशय सोपा प्रश्न दिला, याच्यामध्ये एक झाड आहे आणि त्या झाडमध्ये मोडलं, समजा आता समजा हे एक झाड आहे, जे केमध्ये मोडलं ते आणि त्याचा शेंडा हा जमिनीवरती टेकला, टेकल्यामुळं त्यानं जमिनीशी काय केलं, 30 अंशाचा कोण तयार केला। आता शेंडा इथं आहे, बरोबर, समजा शेंडा आपण ए ठिकाणी घेऊ, बी ठिकाणी त्याचा बुंदा घेऊ, सी ठिकाणी झाड मोड आहे आणि डी ठिकाणी म्हणजे पूर्ण झाड होतं ते, कळलं, असू द्या। बघा आता काय करायचं, ए बीचं अंतर किती दिलेलं आपल्याला, 30 अंश दिलेलं आहे, बरोबर। तर आपलं काय करायचं, ह्या पूर्ण झाडाची उंची काढायची, ओके, ठीक आहे। बघा तर आपण काय करू, ठीक आहे, झाडा मोडलेला भाग हा जमिनीचा शेंडा 60 अंशाचा कोण तयार करतो, आणि अंतर 20 मीटर दिलेलं, ठीक आहे। आता बघा आपल्याला काय करायचं आहे, समजा जे आपण घेतलेले डी बी किंवा बी डी ही काय झाडाची, किंवा हे झाड आहे, हे काय झाड आहे जे सी या ठिकाणी मोडले, सी ठिकाणी मोडून त्याचा शेंडा जमिनीवर ये ठिकाणी टेकतो, समजा, बरोबर। म्हणून तयार झालेला कोण, सी ए बी बरोबर किती, 60 अंश, आणि ए बी बरोबर झाडाचा शेंडा आणि बुंदा याच्यामधील अंतर किती दिलं आपल्याला, 20 मीटर, ओके। आता बघा आपल्याला आता दिलेलं काय, समजा हा कोण आहे, त्याच्या लगतची बाजू दिलेली आहे, आपण अगोदर काय करू, कर्ण काढू, मग लगतची बाजू भागिले कर्ण कोणाचं गुणोत्तर असतं, कॉसचं असतो, म्हणून कॉस 30 60 घेऊ आपण, बरोबर, कॉस 60 बरोबर काय येईल, लगतची बाजू म्हणजे ए बी भागिला कर्ण, काय नाव आहे त्याचं, ए सी, किती, ए बी 20 / ए सी। आता कॉस 60 गुणोत्तर किती असतं, कॉस 60 गुणोत्तर बघा किती असते, 1/2 बरोबर इकडं 20/ए सी, तिरकस गुणाकार करू, ए सी 1 ए सी, 2 × 20 = 40, म्हणजेच आपल्याला हा किती मिळाला आता, 40, बरोबर। आता परत आपण काय करू, कोणासमोरची बाजू भागिले कर्ण, कोणाचं असतं, साईनचं गुणोत्तर, म्हणून आपण साईन 60 वापरू, साईन 60 बरोबर कोणासमोरची बाजू, बी सी भागिले ए सी, चला आता कोणाचं, आता साईन 60 माप किती आहे, √3/2 इकडं बरोबर, बी सीचं माप काढायचं आहे आपल्याला, म्हणून जशास तसंच ठेवू, ए सी किती दिलेलं आपल्याला, 40 बरोबर।
आता आपण यांचा तिरपट गुणाकार करू, 40 गुणिले वर्गमुळात 3, इकडं बी सी जशाच तसा आणि हे दोन काय करू आपण भागाकार ठेवू, इकडं बी सी जशाच तसाच। आता या दोनना आपण काय करू 40 भाग देऊ, किती येईल 20 वर्गमुळात 3। आता आपलं काय करायचं, पूर्ण बी डीचं माप काढायचं आहे बरोबर। आता बी डी किती आहे, डी सी अधिक सी बी बरोबर, मग बी डी बरोबर डी सी किती आला आहे। आता हे माप आणि हे माप दोन्ही सारखंच असेल ना, कारण काय हा शेंडा जमिनीवर मरून पडलेला आहे ना, म्हणून डी सीचं माप किती आहे, जे याचं माप दिलेलं 40 अधिक सी डीचं दिलेलं आहे 20 वर्गमुळात 3, हेच आपलं उत्तर येईल 20 वर्गमुळात 3 अधिक 40 मीटर। ठीक आहे, लिहून घ्या। एक पतंग दिलेला आहे, तो जर आपण उडवला समजा, तो जर उडवला तर तो जवळपास जमिनीपासून 60 मीटर अंतरावर जातो, किती 60। आता हे जमीन आहे समजा इथं ए ठिकाणी आणि बी ठिकाणी तो पतंग आहे, तर हे अंतर किती झालं 60। आता तो एका ठिकाणी आपण बांधला आहे, कुठं बांधला समजा आपण तो पतंग, त्याचा द्वाराचा टोक आपण जमिनीवरती एका ठिकाणी बांधला समजा आपण इथं ये या ठिकाणी बांधला, तो जर या ठिकाणी बांधला तर तो 60 अंशाचा उन्नत कोन म्हणजे काय वरच्या दिशेनं कोन तयार करतो, आणि दोरा सरळ आहे असं आपण गृहीत धरलेलं आहे, दोरामध्ये कुठे वाकलेला नाही, तर आपल्याला काय करायचं आहे ते बांधलेलं अंतर आणि सी या ठिकाणी समजा आपण तो बांधलेला आहे, तर आपल्याला काय काढायचं सांगितलं की दोरा कुठे वाकला असं गृहीत धरून द्वाराची लांबी आपल्याला काढायची, म्हणजे आपलं काय करायचं समजा या कर्णची लांबी काढायची। आता लक्षात घ्या 60 अंशाचा कोण आहे, त्याचं समोरची बाजू दिलेली आहे कर्ण काढायचं, म्हणजे आपण निश्चित कोणाचं सूत्र वापरणार, समोरची बाजू भागिले कर्ण म्हणजे साईनचं सूत्र वापरणार, साईन 60 बरोबर। आता बघा समजा ए बी हे पतंगाचे जमिनीपासूनचे अंतर आहे, अंतर किती आहे दिलेलं आपल्याला ते 60 मीटर, सी या ठिकाणी द्वारा बांधला म्हणून तयार झालेला कोण बी सी ए बरोबर किती आहे 60 अंश बरोबर। तर आपल्याला काय करायचं, आता त्याचं द्वाराची लांबी काढायची, म्हणून काय करू आपण साईन 60 बरोबर काय सूत्र आहे, कोणासमोरची बाजू भागिले कर्ण, साईन 60 गुणोत्तर किती असतं वर्गमुळात 3 भागिले 2, ए बी किती दिलेलं आहे आपल्याला 60, बी सी बी सी म्हणजे काय आपलं द्वाराची लांबी आहे। आता आपण काय करू 60 गुणिले 2 भागिले वर्गमुळात 3, आता काय करायचं 60 अवयव पाडू आपण, किती येतील 3 गुणिले 20 गुणिले 2, छेदामध्ये किती येतं वर्गमुळात 3। आता काय करू आपण 3 दुणे 4 म्हणजे आले 40, ह्या 3 अवयव पाडायचे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, छेदामध्ये हे वर्गमुळात 3, हे आपण कॅन्सल करू। आता काय राहिला 40 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत किती घ्यायची 1.73। आता याचा गुणाकार करू आपण, शेवटी 0 आहे म्हणून याला देऊन टाकू, 4 भाग देऊ, 4 3 12, 4 7 28 1, 5 4 2 4 1 4 2 6, किती नंतर पॉईंट आहे 2 नंतर पॉईंट देऊन टाकायचा मीटर, म्हणजेच दोऱ्याची लांबी ६९.२ किंवा २० मीटर आहे। समजलं।